गेल्या सव्वा वर्षामध्ये आणि खास करून 36 दिवसामध्ये दोन मंत्र्यांचे राजीनामे झाले, तुम्हाला महाविकास आघाडीचं भवितव्य काय वाटतं? बघा, या सरकारचं भवितव्य हे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हे सरकार आपल्या स्वतःच्या वजनानी पडेल, अपने बोझ से ये सरकार गिरेगी, अशा प्रकारचं पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं. आता हळूहळू ते खरं होताना दिसत आहे. या सरकारमधले मंत्री, या सरकारचे नेते ज्या प्रकारे वागतायत, ज्या प्रकारे सरकार चालवतायत, सरकार लोकांच्या मनातनं तर पूर्णपणे उतरलं आहे, पण कॉन्स्टिट्यूशनली देखील हे सरकार स्वतःची अकर्मण्यता आणि अकार्यक्षमता हळूहळू समोर आणते. आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं सरकार पाडण्याची आम्हाला घाई नाही, आम्हाला त्यात इंटरेस्टही नाही, हे सरकार स्वतः खाली येईल आणि तीच परिस्थिती आज पाहायला मिळते.